नमस्कार, मी मेघना, मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं तांदळाचं पीठ घरी बनवणार आहोत, बाहेरचं न आणता। तर आपण इथं घरच्या घरी मिक्सरमध्ये तांदळाचं पीठ बनवून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, मी एका भांडीत तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्ही इथं तांदळाचं पीठ करण्यासाठी कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल। तर आपण ह्या तांदळाला पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे। तर मी इथं धुवून घेतलेलं आहे 1-2 ते 3 पाण्याने, आणि त्याच्यानंतर हे पाणी घालून असंच 1-2 ते 3 तास ठेवून द्यायचं आहे। म्हणजे तुमच्याकडं किती वेळ आहे तेवढं वेळ तुम्ही जास्त ठेवू शकता। तर हे बघा, इथं छान असं भिजलेला आहे। तर मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवलं बोटाने। तर त्याच्यानंतर एक सुकं कापड घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर तांदळातलं पाणी काढून हे असं तांदूळ या कापडावर घरातच वाळून घ्यायचं आहे। तर ह्या तांदळाला बाहेर घालायचं नाही, घरातच एका कोपऱ्यात सुक्या कापड्यांवर वाळून घ्यायचं आहे फॅन लावून। तर हे पण लगेच 1-2 ते 3 तासानंतर वाळलेलं आहे। तर हे बघा, मी परत हे भांडीत काढून घेतलेलं आहे। तर आता आपण हे तांदळाचं पीठ करायला घेणार आहे। त्यासाठी मी इथं बारकं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात हे तांदूळ थोडं थोडंसं घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बारकं किंवा मोठं घेतलं तरी चालेल मिक्सरचं भांडी। तर हे बघा, मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे पहिल्यांदा, तर तुम्ही बघू शकता। तर हे असं हाताने बारीक झालं आहे का नाही, म्हणजे पीठ झालं आहे का नाही बघायचं आहे। आणि त्याच्यानंतर परत आणखी 1-2 ते 3 वेळा असंच हात फिरवून फिरवून मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर असं लावून घेतल्यावर ह्याला नंतर आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायचं आहे। तर हे बघा, मी इथं सगळे तांदूळाचं आहे पीठ असं करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर चाळूनसुद्धा घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हातात घेऊन दाखवत आहे, छान असं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे। तर तुम्हीसुद्धा असंच घरात तांदळाचं पीठ तयार करून ठेवू शकता। आणि हे तांदळाचं एकदा पीठ तयार करून ठेवलं खूप दिवस हे टिकतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।